देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शिर्डीत आले होते शेतकरी मेळावा घेतला त्यांनी तो विशेष गाजला त्यांनी सवयीप्रमाणे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर माझे मित्र म्हणत नाव न घेता जोरदार टीका केली पवारांनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांचं काय भलं केलं असा टीकेचा सूर होता त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवारही व्यासपीठावर उपस्थित होते या सभेत मोदींनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्या कारकिर्दीवर कडवट टीका केली आता आपल्याला माहिती आहे राजकीय मैदानात टीका टिप्पणीचा खेळ राजरोजपणे चालतच असतो आणि त्याच्यात गैरपण काही नाही पण नरेंद्र मोदींनी त्यांच्या काळात म्हणजे दोन हजार चौदा नंतर शेतकऱ्यांचा कसा उत्कर्ष घडून आणला असं सांगितलं आणि मग त्याच्यासाठी काही दाखले दिले दाखले कशाचे दिले आकड्यांचे दिले त्यात हामी भाभावानं शेतमालाची खरेदी केली त्यासाठी साडे लाख कोटींचा खर्च केला असा दावा पंतप्रधानांनी केला आहे त्यामुळं सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू आणि शेतमालाला दुप्पट भाव देऊ अशी शेखी भलेही पंतप्रधान मिरवत असले तरी केंद्र सरकारच्या हमीभावाचा आपल्या राज्यातील म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तरी फायदा झाल्याचं दिसत नाही आता तुम्ही म्हणाल नेमकं कसं तर तेच सांगणार आहे नमस्कार मी धनंजय सानप ऍग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत तर तसं कसं आहे ना कारण आहे हमीभावाच्या आड झडलेलं सरकार दरवर्षी तेवीस पिकांचे हमीभाव जाहीर करतं आपल्याला माहिती आहे पण त्यातली सर्वाधिक खरेदी कशाची केली जाते तर गहू आणि तांदळाची आता या दोन्ही पिकांची सरकार किती खरेदी करतं तर तेही सांगतो डायरेक्टरी ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिकच्या आकडेवारीनुसार दोन हजार वीस बावीसमध्ये अन्न महामंडळानं चारशे तेहतीस लाख टन गहू खरेदी केला आहे आणि पाचशे पंच्याहत्तर लाख टन तांदूळ खरेदी केला म्हणजे मोदी आहेत ते खरं आहे की सरकारनं खरेदी वाढवली आहे पण मुद्दा काय तर ही खरेदी कोणत्या पिकाची आहे आता थोडंसं समजून घ्या गहू आणि ही तांदळाची खरेदी आहे आता तुम्ही विचार करा गहू आणि तांदूळ कोणत्या राज्यातील प्रमुख पीक आहेत आठवत नसेल तर तेही सांगतो स्क्रीनवर दिसणारा चार्ट बघा गव्हाची सर्वाधिक खरेदी कोणत्या राज्यात केली जाते पंजाब शेहेचाळीस टक्के मध्य प्रदेश सत्तावीस टक्के हरियाणा चोवीस टक्के राजस्थान दोन टक्के उत्तर प्रदेश एक टक्के आणि अन्य राज्य शून्य पूर्णांक शून्य पाच टक्के आता तांदळाची खरेदी सांगतो पंजाब एकवीस टक्के तेलंगणा सोळा टक्के छत्तीसगड दहा टक्के ओडिसा दहा टक्के उत्तर प्रदेश आठ टक्के हरियाणा सात टक्के मध्य प्रदेश पाच टक्के आंध्र प्रदेश पाच टक्के बिहार पाच टक्के पश्चिम बंगाल चार टक्के तामिळनाडू चार आणि उत्तराखंड चार त्यासोबतच अन्य राज्य एक टक्का याप्रमाणे केंद्र सरकार अन्न महामंडळातर्फे या राज्यात एजन्सीज नेमून खरेदी करतं आता राज्यातील प्रमुख पिकं कोणती आहेत याचा थोडासा विचार करू आपल्या राज्यात काय काय पिकतं खरीप असेल तर कापूस सोयाबीन तूर आणि रब्बीत हरभरा कांदा ज्वारी आणि बागायतदार शेतकरी असेल तर ऊस बरोबर ना मग आता तुम्हीच सांगा हमी भाव खरेदीनं तुमच्याकडून कोणकोणत्या पिकाची सरकारनं खरेदी केली आहे का काही आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की हमी भावावर तुम्ही का अडून बसलात तितकं दुसरं पण बरंच बोललेत की पंतप्रधान मोदी त्यात काही खोटं आहे का तर सांगतो त्याचं कसं आहे ना सध्या सोयाबीन काढून तयार झालेलं आहे शेतकऱ्यांचं पण बाजारात भाव किती आहे चार हजार रुपये सरकारने यंदा सोयाबीनला किती हमी भाव जाहीर केला आहे तर चार हजार सहाशे रुपये मग आता मला सांगा हमीभावाचा मुळात अर्थ काय खुल्या बाजारात शेतमालाचे भाव पडले तर सरकारनं निश्चित केलेल्या हा भावापेक्षा म्हणजेच हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल शेतकऱ्याला विकावा लागत असेल तर सरकार अशा वेळी खुल्या बाजारात उतरेल आणि स्पर्धा निर्माण करण्यासाठी स्वतः खरेदी करण्यासाठी बाजारात उतरेल बरोबर ना आणि त्याच्यातनं खरेदी करेल मग आता ज्या हमीभावासाठी साडे तेरा लाख कोटी खर्च केलेत असं पंतप्रधान मोदींचा दावा आहे त्या हमीभावाचा आजवर तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं दिसत नाही झाला आहे का काही तुम्हीच सांगा त्याचं कारण हमीभावानं सरकार महाराष्ट्रातील प्रमुख पिकांची खरेदी करतच नाही बरं झालं गेलं गंगेत मिसळलं आता सोयाबीनचे भाव पडले त्यामुळं शेतकऱ्यांची मागणी आहे की सरकारनं सोयाबीनची हमीभावानं खरेदी करावी तरच शेतकऱ्यांना हमीभावाचा फायदा होईल का नुसतेच शब्दांचे बुडबुडे काढायचे पडतंय ना तुम्हाला सुद्धा काय वाटतंय बरं राज्यात सोयाबीनच्या दरावर दबाव कशाचा आहे तर सरकारच्या खाद्यतेल आयतीचा पण सरकारला खाद्यतेलाचे भाव वाढू द्यायचे नाहीत म्हणून सगळा खाद्यतेला आयतीचा घाट घातलेला आहे त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी आकड्याची भाषा बोलत असली तरी या आकड्यानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाहीये आता खरंच शेतकऱ्यांना मदत करावी असं केंद्र सरकारला आणि माननीय पंतप्रधानांना वाटत असेल तर सरकारनं सोयाबीन हमी भावानं खरेदी करायला सुरुवात करावी तरच मोदींच्या भाषणाला काही अर्थ राहील अन्यथा त्या नुसत्याच पोकळ बातारातील राहतील आता दुसरा एक मुद्दा होता या भाषणात गाजलेला तो होता पी एम किसान सन्मान निधीचा खरं तर या मुद्द्यावर आपण आधीच बोललेलो आहेत तर तरीही जाता जाता सांगतोच दोन हजार रुपये देऊन सरकार शेतकऱ्यांना मदतीपेक्षा खड्ड्यातच घालतंय आता तुम्ही म्हणाल कसं तर एकाही शेतकऱ्यानं वार्षिक बारा हजार रुपयांची मदत द्या अशी कधीही मागणी केलेली मला आठवत नाही तुमच्यातल्या कोणाला आठवत असेल तर ते मला सांगा कमेंट करून सांगा शेतकऱ्यांची खरी मागणी काय आर्थिक मदतीची नाहीच आहे शेतमालाचे दर सरकारनं पाडू नयेत अशी मागणी आहे त्यामुळं सरकार एकीकडे दोन हजारांच्या हप्त्यांची शेखी मिरवतं आणि दुसरीकडे मागच्या दरातून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणारं धोरण राबवतं कारण आजवरचा इतिहास तरी तसाच आहे त्यामुळं शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काही म्हणाले त्याच्यात तथ्य आहे हमीभावानं खरेदी वाढलीही असेल असं आपण एक वेळेस मान्य करू पण त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना झालेला नाही आहे त्याचा सगळा फायदा हा काही राज्यांना होतो त्या राज्यांकडून सरकार तांदूळ आणि गव्हाची हमीभावानं जास्तीत जास्त खरेदी करतं त्यामुळं नरेंद्र मोदी भलेही म्हणत असतील की हमी भावांनी खरेदी करून दिली आहे त्याच्यात वाढ केली आहे आणि मग त्याच्यासाठी एवढा एवढा खर्च झाला कारण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताचं त्यात काहीही नाही आहे आजच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये मी इथेच थांबतोय दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला बळीराजा जागा हो ही खास सिरीज सुरू आहे त्यामुळे अजून सबस्क्राईब केलं नसेल ॲग्रोवनच्या चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या